राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत असून उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे आज विदर्भ मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर हिस्सार गोरखपूर मिर्जापूर जैलपंगुरू ते नागालँडपर्यंत सक्रिय आहे उत्तर अंतर्गत कर्नाटक ते कमोरीन या भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे कोमोरीन परिसरावर चक्राकार वारं वाहत आहे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे बुधवारपर्यंत या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गुरुवारपासून राज्यात पाऊस वाढण्याचे संकेतही आहेत विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा इथे सर्वाधिक एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज विदर्भ मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा